आहोत मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महाविकास आघाडीचा दावा खोटा ठरवलाय. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र जबाबदार आहे असं महाविकास आघाडीने म्हटलं होतं. मात्र बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या संदर्भातलं सत्य समोर आणलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काय म्हटलं आहे ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या 8 प्रमुख नेत्यांना संपर्क केला असं इक्बाल सिंग चहल म्हणतात. मात्र राज्यातल्या नेत्यांकडनं मदत मिळाली नाही. जी मदत मिळाली ती तत्काळ मदत केली ती केंद्रीय सचिवांनी. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरता येणार नाही. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी राज्यच जबाबदार आहे असं बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. इक्बाल सिंह चहल काय म्हणतायत आपण पुन्हा एकदा पाहतोय. ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या 8 प्रमुख नेत्यांना संपर्क केला मात्र राज्यातल्या नेत्यांकडनं मदत मिळाली नाही. जी मदत मिळाली ती तत्काळ मदत मिळाली ती केंद्रीय सचिवांकडनं. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरता येणार नाही. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी राज्यच जबाबदार आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या 8 प्रमुख नेत्यांना संपर्क केला मात्र राज्यातल्या नेत्यांकडनं मदत आणि प्रतिसाद मिळाला नाही. जी मदत मिळाली ती तत्काळ मदत केली केंद्रीय सचिवांनी.